नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सध्या आहोत आपण परभणी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म 3 बाजूस विद्यापीठ साईडला, इकडे विद्यापीठ आहे. आणि खास ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की मागं आपण एक ब्लॉग बनवलं होतं की नांदेड विभागातील 100% या ठिकाणी विद्युतीकरणाचं काम झालं होतं, त्याचा ब्लॉग बनवलं होतं आपण. पण या ठिकाणी तुम्हाला म्हटलं का काही ट्रेन्स या ज्या जालना आणि परळी मार्गात जाणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्याला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह दिसत आहे. आणि या ठिकाणी मला हे दोन इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहे बघायला जर WAG 9 हा काजीपेठ लोकोमोटिव्ह इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह दिसला आहे. त्याच्या उचलला म्हणलं एक छोटासा ब्लॉग बनवून तुम्हाला माहिती सांगा म्हणून. आणि या ठिकाणी मालगाडी आहे, त्या मालगाडीला बहुतेक हे दोन लोकोमोटिव्ह लावण्यात आलेले. हे बघा जवळ आलो आपण आणि हे आहे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह काजीपेठ इलेक्ट्रिक लोको शेडचा दोन या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलेत खास लोको इलेक्ट्रिक परभणी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म 2 आणि बहुतेक बालगाडीचे. चला मी आणखी पुढे गेलं तुम्हाला दाखवत हे अशा असतात इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह. आपल्या ब्लॉगवर पहिल्यांदाच इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह हे तुम्हाला मी दाखवत आहे परभणी जंक्शनवरच्या. आणि या ठिकाणी हे जे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आहे याचा वापर या ठिकाणी ज्या गुड्स ट्रेन असतात मालगाड्या त्याच्यासाठी याचा वापर केला जातोय. आणि हे पुढे आपल्याला दिसत आहे हे असे कार्गो शिपचे जे कंटेनर असतात ते कंटेनर या ठिकाणी हे जे लोकोमोटिव्ह आहेत ते घेऊन जात आहे. हे बहुतेक जाणार असतील माझ्या हिशोबानं हे जालना मार्गे बहुतेक पुढे छत्रपती संभाजीनगरला किंवा पुढे मुंबईसाठी पण असू शकते. पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगवर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह दाखवण्यात आलेला आहे परभणी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म 2 छोटीशी मालगाडी ही, जास्त काही मोठी नाही आहे. चला मित्रांनो, हा तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला मित्रांनो भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.